से मिला, अच्छी पोस्ट पे जॉब करते हैं, अच्छा खासा इनकम है, मतलब जितना सैलरी लोगों का सपना होता है, बहुत मतलब मेहनत करके वहां पहुंचे हैं, लेकिन फिर भी चाहते हैं कि हमारे एरिया के अंदर, हमारे परिवार के अंदर, हमारे समाज के अंदर कैसे तरीके से लोगों का इनकम बढ़ाया जाए, और स्पेशली ये प्रोग्राम को अपने यहाँ के परिवार के लोगों के साथ में अटेंड करने आए। दो शब्द में सर आपसे चाहूंगा कि ये लोगों का आपका क्या मैसेज है। धन्यवाद सर। नमस्कार। नमस्कार। माझं नाव गजानन शिवराम चौधरी, तुमच्या भागातला कुराड खुर्द तालुका पाचोरा इथला रहिवासी आहे, आणि माझी जीवनाची सुरुवात आणि ते खूप आपल्यासारख्या परिवारातून झाले छोट्या याच्यातून, आणि आता मी मुंबईमध्ये कल्याणमध्ये चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या पोस्टला वर्किंग करतो आहे। पण एक सरांचा जसं मला म्हणजे पहिले जे माझे जे मेंटर आहे जान्हवी मॅडम नाही ते तसेच जान्हवी माळी आपले परिसरातले जे तालुका तोट्यातले त्यांच्याही माझी ओळख झाली, आणि त्यांच्या कुटुंब मिस्टर एस पी तिवारी सर त्यांच्याही ओळख झाली। आणि पहिले मी असं आपलं प्रत्येकाचं एक असतं की बाबा काय कंपनी आहे, जेईन आहे, मार्केटिंग करायचं आहे, आपल्याला आपलं काम पूर्ण करायचं हे सगळं, मला असं वाटतं की मी आता चांगले ठीक ठाक कमावतोय, महिन्याला जवळ गेले सेटल आहे, मुंबई स्वतःचं घर आहे, सगळं काही आहे, मग काय करायचं। पण नाही, जसं सरांनी सांगितलं की आपले गरजा आणि आपल्या आपले स्वप्न हे दोन गरज वेगवेगळे, गरजा कधीच पूर्ण होत नाही आणि स्वप्न जर पूर्ण करायचं असेल त्याच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्याच्यासाठी पहिला पाहिजे असतो आपल्याकडे पैसा। तर पैसा हा येतो आणि जातो, जसं जॉबमध्ये आहे महिन्याला एकदाच येतं आणि एकदाच निघून जातो। पण इथं जसं सरांनी सांगितलं दर आठवड्याला आपल्याला इन्कम भेटतं, दर बुधवारी न सांगता आपल्या अकाउंटमध्ये जे काही बिझनेस करणार त्याच्या सांगितलं 12% TDS कापणे आपल्याला येतं, ते हा जो कन्सेप्ट आहे। आणि मेन म्हणजे हेल्थ आणि वेल्थ दोघे याच्यातून मिळतात। आता मी स्वतः हा मेडिसिन कंपनीमध्ये मोठा अधिकारी आहे, मलाही माहिती आहे की मेडिसिनमध्ये काय आहे आणि आयुर्वेदिकमध्ये काय आहे, तर मी स्वतः याच्यात प्रोडक्ट मी यूज करतोय घरी। जसं आपण सरांनी सांगितल्याप्रमाणे ऐकलं की आपण कोलगेटची जाहिरात पाहतो कोलगेट आणतो, आपण डेटॉलचा सॉफ्ट जाहिरात पाहतो डेटॉल आणतो, कारण ते दररोज आपल्या डोक्यामध्ये हॅमरिंग करतात। दररोजच काय, तुम्ही जर एखादी चांगली सिरियल देवाशी किंवा तुमची कॉमेडी सिरियल बघत असाल त्याचा बघा तुम्ही स्पॉन्सरशिप किती असतात, तुमचा 10 मिनिटाचा कार्यक्रम असतो आणि अर्ध्या तासाला त्याच्यामध्ये जाहिराती असतात आणि तेच आपण ऐकत असतो, कारण आपला ते मुद्दा काय असतो की आपल्याला सिरियल बघायची आहे। पण ते सिरियलचा मुद्दा नसतो, ते डोक्यात हॅमरिंग करतात प्रोडक्टचा, कारण ते लोकांना त्याची आवड निर्माण होते। पण ते प्रोडक्ट जर आपण आपले आयुर्वेदिक जे माय लाईफस्टाईल गुगल मार्केटिंगने केलेले ते प्रोडक्ट मी बघितले, मी यूज करतोय घरामध्ये, जसं डाबरचा रेड पेन येतोय तसाच आपला एलिमेंट्स रेड आहे, रेड एलिमेंट्स आहे, असे भरपूर प्रोडक्ट आहे। आणि त्यात आयुर्वेदिक प्रोडक्टमध्ये मी स्वतः मी अजूनही तसं फिट वाटत नाही म्हणून मी स्वतः मेल्ट पॅक म्हणून एक प्रोडक्ट घेतोय, जे सकाळी घेतो आणि मला दिवसभर न करता एनर्जी वाटते आणि भरपूर असा फायदा त्याच्यातून मिळत आहे। तर माझं एकच म्हणणं आहे, तुमचं हेल्थही चांगलं राहो, हेल्थही चांगलं राहो म्हणजे तुमच्याकडे पैसाही असो, तुमचं आरोग्यही चांगलं राहो, आणि त्यातल्या आपण सगळे शेतकरी भाऊ आहेत, आता जे काय माझ्या वतीने आले, माझे फॅमिली मेंबर आले, माझे फ्रेंड सर्कल आलेले आहेत, माझे मोठे भाऊ आलेले आहेत, त्यांना जे महत्त्व करून सांगितलं आहे आणि आम्ही स्वतः वापरलं आहे, तर स्वतः वापरून जे काय आमच्याकडे आमच्या शेतामध्ये आम्ही वापरलं आहे त्याचे पण रिझल्ट आम्हाला यायला लागले आहेत। तुम्हाला एक एक्झाम्पल बघतो, मेन म्हणजे माळव आहे, मिरची वांगे कारले आणि कापूर तापलं मेन पैकी आपल्या भागात, सहसा मी वापरून भाऊंना सांगून वापरायला सांगितले, कारल्याचं एक सारखे आहे हे स्वतः आहे आणि हे मी स्वतः मुंबईला घेऊन जातो आहे, त्याच्यात कोणतेही दर नाही फिश नाही आहे, कारण मला माहिती गॅरंटी आहे, जे फवारणी झालेली आहे ते आपल्या इंडिया ग्रो गोवस्त्र आणि एमआयस्त्र जे काही आपले प्रोडक्ट आपण बघितले ते सगळं वापरण्यास केलेले, हे सगळे प्रोडक्ट स्वतः वापरल्यानंतर कॉन्फिडन्स बसला आणि त्याच्यातून जसं सरांनी सत्कार केला की पहिलं इन्कम सुद्धा मला आलं आणि हे लेटर मिळालं, माझा जो सत्कार केला आपलं सर्वांचं, मनीष सरांचं, तिवारी सरांचं, ज्ञानी मॅडम, जिलावर सर आणि सुब्रमाय सरांचं, सर्वांचं मी मनपूर्वक धन्यवाद मानतो। आणि या पुढा आणि आपल्या शेतीला आपल्या शरीराला हेल्दी बनवूया। जय माय लाईफस्टाईल। जय।